이거 참 तिकडं निश्चित ज्या ज्या चार पाच आता मराठा आरक्षणचा विषय तर सुप्रीम कोर्टाने निकाल दिलेला आहे. बाकीच्या ज्या मागण्या आहेत तिकडं निश्चितच शासनाचं लक्ष आहे आणि ह्यापेक्षा ह्या पुढं जास्त राहणार आहे. राजेंनी आंदोलन करू नये वगैरे अशी काही विनंती केलेली आहे का आपल्याला? आंदोलनाबद्दल काही चर्चा नाही. नेमका आता मराठा समाजाचा उद्रेक आहे, मराठा समाजाला नेमकं तुम्ही काय सांगाल? कारण आता कोरोनाचा काळ सुद्धा आहे, स्वतः सक्षम झालं पाहिजे. मराठा समाज हा सक्षम झाला पाहिजे, स्वतः स्वतःच्या पायावर उभा राहायला पाहिजे, हे जास्त सगळ्यात महत्वाचं आहे. अजित अजित पवार तुम्हाला भेटले सर, काय नेमकं आश्वासन दिलं सरकारची? कुठल्या दृष्टिकोनातून काय आश्वासन आरक्षणाच्या दृष्टिकोनातून? सुप्रीम कोर्टने आता तुम्हाला निकाल दिलेलाच आहे, त्या निकालाचा ज्यांना ज्यांना ज्यांनी त्याचा अभ्यास अजून केला नसेल त्यांनी केला पाहिजे. आणि बारकाईने म्हणजे तो इंग्लिशमध्ये जरी असला तर त्याचं मराठीत भाषांतर करून समजून घेतला पाहिजे. आणि कंटेम्प्ट ऑफ कोर्ट कुठं होता का मारा पुनर्विचार याचिका अजूनही दाखल एकतर सुप्रीम कोर्टाने निकाल दिलेला तर सुप्रीम कोर्टाचा निकाल हा सगळ्यांनी अभ्यासून पुन्हा बघितला पाहिजे, समजून घेतला पाहिजे आणि जे शक्य असेल ते केलं पाहिजे. जे शक्य असेल ते केलं पाहिजे. शक्य असेल म्हणजे काय हे तुम्ही सांगितलं पाहिजे आम्हाला काय शक्य आहे जे काही केंद्रीय शासन त्यांनी जर इकडे लक्ष दिलं आणि त्यांना त्याच्यात तेवढा रस असला तर कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट करूनच तुमचा पुढचं पाऊल तुम्हाला टाकता येईल हे असं मी तुम्हाला मागेच सांगितलं आहे. आता आज सांगतोय असं नाही आहे, पण तिकडं लक्ष पाहिजे की कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट कशी करून घेता येईल इकडं लक्ष पाहिजे. स्वतःच आपल्याला सांगतील ना काय मार्गदर्शन काय केलं मार्गदर्शन हेच केलं की जास्तीत जास्त जे चांगलं करता येईल समाजासाठी ते त्यांनी केलं पाहिजे. एकूणच मराठा समाजाचं आक्रमक झालेलं आहे. तुम्ही नेमकं अजित पवारांना काय सांगितलं किंवा काय सूचना दिल्या? म्हणजे केंद्राच्या इच्छेप्रमाणे मेजॉरिटी आहे ना पक्षाची. पण आता बऱ्याच वेळ चर्चा तुमची झाली, नेमकं कोणकोणते मुद्दे पुढे आले होते? बऱ्याच वेळ चर्चा झाली, नेमके मुद्दे कोणकोणते पुढे झाले या चर्चेमध्ये आले होते? मुद्दे काय सगळे गप्पा गोष्टी काय होत नाहीत, काय गप्पा गोष्टी होतात. संभाजीनगर छत्रपती